यावल तालुक्यातील पिंपळनेर येथे मातोश्री फाउंडेशन तर्फे माई म्हणून ओळखली जाणारी सिंधुताई सपकाळ आणि त्याचप्रमाणे स्वामी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या समाजासाठी विविध अशा प्रबोधन आज पिंपळनेर येथे करण्यात आलेलं आहे। आणि आता आपल्यासोबत मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जनार्दन जंगले आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया या कार्यक्रमाची रूपरेषा काय काय सांगाल जंगले साहेब तुम्ही, आज नेमकं कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पिंपळनेरमध्ये? आता एकंदरीत आताच्या काळामध्ये जी समाजाला गरज आहे की ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यांचे प्रश्न उग्र होत चाललेले आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या होतात आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थी मागे पडतात आणि ऑफिसर्स वगैरे जे आयएएस ऑफिसर असतात तिथपर्यंत पोहोचत नाहीत। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आमच्या गावामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये, एकही शेतकरी आत्महत्या करू नये, शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस यावेत, शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे, शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मागासवर्गीय नागरिकांना त्या सोयी सुविधा किंवा शासनाच्या योजना कळत नाहीत, त्या पालकांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत ह्या योजना फक्त पिंपरूडमध्येच नाही तर पिंपरूडच्या पंचक्रोशीमध्ये जी गावं आहेत त्या गावांमध्ये ह्या ज्या योजना शासनाच्या योजनात किंवा हा जो उपक्रम आहे याचा लाभ होऊन समाजाला फायदा व्हावा आणि एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये एक गुणवत्ता त्यांनी मिळवली पाहिजे, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचं जे आज जीवन आहे, आमच्या गावामध्ये जवळजवळ 50 एकेकटे घरामध्ये एकेकटे सदस्य आहेत तर त्यांना याची गरज आहे, त्यामुळे आमच्या एक सहजीवन किंवा जीवन जगण्याचं जे एकेकटे राहतात ते जीवन जगण्याचं जे साधन आहे ते त्यांच्याकडून हिरवून घेतलेलं आहे काळाने आणि त्यांना आमच्या फाउंडेशनच्या वतीने आमचं हे घर आहे, आम्ही गावामध्ये कुणीच राहत नाही, आमचं घर हे आम्ही फाउंडेशनला दिलेलं आहे, संपूर्ण जंगले कुटुंबाने यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे हा जो सामाजिक उपक्रम आहे हा आम्हाला आमच्या सर्व जंगले कुटुंबियांना मोठा अभिमान आहे आणि आमच्या सर्व गावाने आणि पंचकृषीत सर्व आमचे नातेवाईक यांनी सर्वांनी फार मोठं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज यांचे आशीर्वाद आहेत आणि याचं उद्घाटन आमचं भाग्य आहे की आमच्या गावामध्ये आणि आमच्या घरामध्ये आज जगविख्यात व्यक्ती असलेली माई सिंधुताई सकपाळ आमच्या घरी येत आहेत, आमचं अतिशय पुण्य आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळे आम्ही ही जी सेवा आहे हे सेवा गरीबांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रामाणिक आम्ही प्रयत्न करणार आहोत या संस्थेच्या माध्यमातून। खरं जर आपण बघितलं तर जंगले साहेबांनी ग्रामीण भागामध्ये शेतकरी असो किंवा तरुण तरुणी असो किंवा जे काही लोक असतील त्या लोकांना शासनाच्या असो किंवा समाजात चांगल्या गोष्टी लक्षात यावा यासाठी सिंधुताई सपकाळ यांचं व्याख्यान आणि स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचं आज समाज कार्य प्रबोधन पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अरुण इंगळे सोबत विनोद पाटील, इंडिया अब तक, पिंपळनेर यावल। सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक, त्या शरीराच्या माध्यमातूनही आपण परोपकार केले पाहिजे, आपण जीवन जगत असताना इतरांच्या साठी सुद्धा जगायचा प्रयत्न आपण केला पाहिजे याचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। माई आज आपल्या सर्वांच्या समक्ष इथं उपस्थित आहे, ही खूप आनंदाची बाब आपल्या सर्वांच्यासाठी आहे की आपल्या परिसरावर कसं माईचं प्रेम आहे आणि आज या परिसरात माई आज उपस्थित आहे। मी श्री जनार्दन जंगले सर नंतर चंद्रकांत आणि सर्व परिवाराला त्यासाठी धन्यवाद देतो की यांच्या पुरुषार्थाने यांच्या परिश्रमाने आज माई इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली। माईंना त्या पद्धतीचा आग्रही सरांनी केला आणि माईंनी पण वेळ दिला, मी सरांनाही धन्यवाद देतो आणि परिसराच्या मार्फत मी सरांनाही धन्यवाद देतो की त्यांच्या या पुरुषार्थाने आज परोपकाराचं जिवंत उदाहरण म्हणता येईल, मला असं वाटतं रोल मॉडेल म्हणता येईल परोपकाराचं, की इतरांच्या साठी जिने प्रत्येक श्वास खर्ची घातला, संपूर्ण वेळ आपला खर्ची घातला। काल माई मध्य प्रदेशात होती,
आज माई आपल्यात उपस्थित आहे. काल सकाळी माई मनोदेवी जवळ आडगावला होती. उद्याच्या दिवशी माई मराठवाड्यात पोहोचते आहे. परवाच्या दिवशी प्रवास करून विदर्भामध्ये माईला पोहोचायचं आहे. जर आपण फक्त प्रवासाचंही वर्णन ऐकलं तरी आपल्याला थकायला होतं. एवढ्या वयात माई धावते आहे, पडते आहे. या आग्रहासाठी जगताना आपण बघतो, परंतु माईचं धावणं आणि माईचं सगळं काही अनाथ बालकांसाठी आहे. माईचं हे सगळं काही गौ मातेसाठी आहे. माईचं हे सगळं काही परोपकारासाठी आहे, की ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांना प्रेम मिळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रेमाची वात्सल्य मूर्ती म्हणजे माई आहे. तर त्या माईसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया की परमेश्वराने दीर्घायुष्य माईला द्यावं आणि निरामय आयुष्य माईला द्यावं. काही दिवसांपूर्वी खूप मोठ्या ऍक्सिडेंट मधूनही माई वाचली, कारण की कदाचित देवालाही वाटतंय की माईची खूप अनाथांना गरज आहे, खूप ज्यांना प्रेमाची भूक आहे त्यांना माईची गरज आहे. म्हणून परमेश्वराने ती गाडी लॉस केली, सगळी गाडीचं खूप मोठं नुकसान झालं, पण माईला साधा धक्काही लागला नाही. याचा अर्थ की परमेश्वराला मंजूर असलेलं कार्य माईच्या हातून होतंय. म्हणून आपल्यालाही जो देह परमेश्वराने दिलाय होईल तेवढे परोपकार आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त वेळ न घेता मी माईला विनंती करतो की माईने आम्हाला खूप वेळ आहे, 2 तास 2.5 तास 3 तास आमची कॅपॅसिटी आहे 3 तास बसायची, पण 3 तासापैकी किती वेळ बोलायचं ते माई ठरवीन आणि माई आपल्याशी बोलीन. मला अनुभव आहे. काल मी म्हटलं 1 तास बोल, जास्त बोलायचं नाही, तरी 20 मिनिटं जास्त बोलली होती काल, कारण की लोकही खूप ऐकत होते आणि सगळे रडत होते जेव्हा माई बोलत होती तेव्हा. आणि खूप सर्वांना एक आत्मविश्वास मिळाला की खरोखर जीवन जगायचं असेल तर ते आपण माईकडे बघून नक्कीच आपण आदर्श घेऊ शकतो आणि जगू शकतो. तर मी माईला खूप खूप शुभेच्छा देतो, माईच्या संपूर्ण कार्याला शुभेच्छा देतो. आणि मी आवाहनही करतो आपल्या सर्वांना की माई तर हे सगळं करते, सगळं खूप धावपळ करते. मला खूप बोलायची इच्छा होते आणि मी अधिकाराने माईला बोलूही शकतो की तू कशाला धावपळ करते, एके ठिकाणी बैस. परंतु हे बोलत असताना मला माहिती आहे की मी जे माईने हाती घेतलंय काम त्यात मी काही फार तेवढं माईसाठी करू शकत नाही. आणि जे काम हाती घेतलंय माई तेव्हाच ते करू शकते, त्या मुलाबाळांना प्रेम देऊ शकते, भोजन देऊ शकते, जेव्हा ती अहोरात्र फिरू शकेल. म्हणून आपण माई एवढं मला नाही वाटत आपण काम करू शकतो, परंतु नक्कीच आपण माईच्या पाठीशी उभं राहून माईच्या कार्याला नक्कीच आपण मजबूत करू शकतो. मला असं आवाहन करायचं आहे की आज माई इथं आली आहे, कालही मी आवाहन केलं होतं, आपण प्रत्येकाने होईल ती मदत आज माईच्या झोडीमध्ये आपण टाकायची आहे. की ज्यांना खरोखर भोजनाचं महत्व आहे, ज्यांना खरोखर भूक लागली आहे, माई त्यांना भोजन करवते आहे, त्यांच्या भूकेचं दुःख दूर करायचा माई प्रयत्न करते आहे. म्हणून आपणही माईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्ही पुण्यात गेला तेव्हा माईच्या आश्रमाला तुम्ही समक्ष भेट देऊ शकता, मांजरीला माईचा आश्रम आहे. तर आपणही आपल्या परिसरातून आपण कायमस्वरूपी माईच्या पाठीशी उभं राहण्याचा आपण संकल्प करूया की जी जी काही मदत जेव्हा जेव्हा जे काही आवश्यक आहे ते आपण परिसरातून उभं करण्याचा आणि माईच्या पाठीशी उभं राहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. उपस्थित तुम्हाला सर्वांनाही मी धन्यवाद देतो. तसं आज लग्नाची खूप कडक तीत आहे. फैजपूरला 4 लग्न सुरू आहेत, तरीही तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तसं फैजपूर परिसर, सावदा परिसर, सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हालाही मी धन्यवाद देतो आणि विनंती करतो की माई आपल्याला मार्गदर्शन करतील. कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आमची जी आसनं आहेत ती आसन तिथे समोर ठेवा. माई एकटीच वर बसेन, आम्ही समोर बसू सगळे.
आणि माईला मी विनंती करतो. चालायचं मात्र असते, घाबरून चालणार नाही. आजकाल तर एक प्रश्न पडतो की किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. दगड़ वाले इको कमी कर, इको कमी कर, काळजाचं दगड व्हायला लागलं रे, इको कमी कर बेटा, थोडा ना फ्रेश हो. म्हणून आमची बहिणाबाई सांगते, खंदीतची बहिणाबाई, ती शिकली नाही, शाळेत गेली नाही, काय शोध लावलं त्या बाईने, काय पॉवरफुल आहे खंदीतची माती. अरे किस गली में खसखस उडत आहे सकाळ. बहिणाबाई चौधरी खंदीतची, तिने सांगितलं दळ्याचं जातं दगडाचं असतं. अजून थोडं कमी कर रे, माझा कमी कर. दळ्याचं जातं दगडाचं असतं, त्यात गहू किंवा ज्वारी टाकून ओढलं तर पीठ येतं. अडाणी बाया नऊवारीतले, जात्यामध्ये दगडाच्या जात्यात पीठ टाकलं म्हणजे ज्वारी किंवा गहू टाकलं तर पीठ येतं, ज्या जात्यातून पीठ येतं त्याचं नाव जातक आहे. उसमें से आता ना बाबा, उसको जाता क्यों बोलता. कुठल्याही मास्तरला सोडवत आला नाही हा प्रश्न. त्याचं उत्तर हे आहे की आपण आलो तो जायसाठी, अमर पट्टा घेऊन कोणी आलेलं नाही, जो आला तो जायसाठी आला. म्हणून जात येतं तेव्हा जातं, आपण आलो ते जायसाठी आलो. जाताना काहीतरी चांगलं करून जा बाळ, ठसे उमरतील असं जगा. पुढे पण मागे सपाट होऊ नका हे बहिणाबाई सांगते. आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर, चटके लागल्याशिवाय भाकरी मिळत नाही. बायको भाकरी थापते, थापून थापून थकते, नवऱ्याच्या शिवाय खाते. बाबा हा लाईट जरा साईडला घेतो का रे, मागच्या बायांना पण दिसत नाही ना, नाही तर लाईट बंदच करून टाकणार, जमल का. शिव्या खात खात बाई जगते. मास्तर असेल तर काही खरंच नाही, त्यांना लेक्चर द्यायची 5 तास अशी सवय असते. ते भाजीवर लेक्चर घेतात, मिठावर लेक्चर देतात, बाईने उशीर केला तरी लेक्चर देतात. सोशिक असतात मास्तरांच्या बायका, लई लेक्चर ऐकायची त्यांनी सवय दिलेली असते. पण एक लक्षात ठेवा बेटा, माणसं घडवायचं काम मास्तर करतो, मास्तरला घडवायचं काम साधू संत करतो. म्हणून ही लिंक अशीच पुढे चालवत राहणार आहे. आपल्याला पुढे जायचं आहे पण मागवणून पाहायचं आहे, पुढे पाठ मागासपाट होऊन चालणार नाही आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, जर एक अडाणी बाई एवढं मोठं सगळं करू शकते, आमची भूमी संतांची कमी आहे. प्रत्येक संतांनी योगदान दिलेलं आहे आणि आमच्यावर लगेच महिला सुद्धा संत होऊन गेल्या. तुम्हाला देव हवा असेल तर मनाचं घर साफ करा असे म्हणणारे संत जनाबाई. नऊवारीतले गरिबी हटाव, तिने सांगितलं देव हवाय का मग मनाचं घर स्वच्छ करा. जनाबाई त्याच्या अगोदर चिठ्ठी वाचून टाकते, विनयाने काय लिहिलं. मातोश्री फाउंडेशन पिंपळचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन स्वामीजी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, सरपंच, समस्त गावकरी, पिंपळ, जनार्दन जंगले साठेबाईंनी मला ओढून आणलं. जनार्दन जंगले साहेबांनी मला ओढून आणलं. मी साठे आलं, मला मनात का माहिती का, मी साठेंची मुलगी, सपकाळांची सून आहे रे. आणि तुम्ही मगापासून माहेरला आल्या, माही माहेरला आल्या, बघा माझं आडनाव आलं माहेरचं. ओढून आणलं जनार्दन जंगले साहेबांचे धावपळ कष्ट, त्यांच्या कष्टाला सहन करताय आणि तुमच्या सेवेला सुरुवात करताय. म्हणून आमचे संत जनाबाई ती सगळ्यांना सांगते, देव हवाय ना मनाचं घर स्वच्छ करा. देहाला सुद्धा नातलग असतं. बहिणाबाई सांगते हा आवाज कशाचा तरी झोमू असा, कशा सांगितलं भगवंत तुला भक्त हवाय ना, मग तू भक्तांचा होऊन जा. भक्ताला सांगितलं तू देव हवाय ना तुला, तर मनाचं घर स्वच्छ कर. जनाबाई नऊवारीतली बाई अडाणी बाई, म्हणे नामयाची जनी, हे रे ये रे हरि मंदिरे कोणी नाही दुसरे घरी. भगवंता तू माझा आणि मी तुझी, जा प्रेम जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत. ये रे ये रे हरि मंदिरे कुणी नाही दुसरे घरी, कुबुद्धी होता सासर देहाला नातल घसतात. कुबुद्धी होता सासर गुरु कृपे झाला तो चुर, सासू कल्पना गेली दुरी,
सासू कल्पना गेली दुरी कोणी नाही दुसरे घरी येरे येरे हरि मंदिरे जनवर काम क्रोध तीर दंड ये देशो देशी चेहे कोडये आशा मनीषा नन्ना सासरी कुणी नाही दुसरे घरी जनी म्हणे मी ही गोपिका काय अल्पसंतोष बाई मला राधा व्हायचं नाही मला मीरा पण व्हायचं नाही साधी एक गोपिका व्हायला काय हरकत आहे का रे याने ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन जनाबाई जनी म्हणे मी ही गोपिका जनी म्हणे मी ही गोपिका भोगी अले यदनायक फिरे सगळ्यामध्ये भोवरी फिरे सगळ्यामध्ये भोवरी कुणी नाही दुसरे घरी येरे येरे हरी मंदिरे बाईने देव जोडला मायने आबाळ फाटला तरी संसार केला म्हणून आज माऊलीचं उद्घाटन आहे माऊली माय सर्वांमन पाखर घालते ती माय सर्वांची होते ती माय स्वतः खस्त खाते ती माय काटे सहन करते ती माय लेकरांनी शी सू केली तरी ते ओलं फडकं सूचं अंगाखाली घेते आणि स्वतःचा कोरडा पदर पोराखाली देते ती माय आणि मी माई आणि एक लक्षात ठेवा मग जगायचं आहे जगायचं आहे पुढे जायचं पण मागवून पाहायचं आहे संकट सर्वांवरच येतात संकटाला सामोरं जा वेलकम म्हणा काय कुठली वेळ येईल काही सांगता येत नाही खरं म्हणजे ह्याच फालपूरला मी 6 वर्ष होते 6 वर्ष माझी ममता 9 महिन्याची होती माझी ममता मुलगी फैजपूरच्या मंदिरात लक्कडपीठमध्ये चालायला शिकली भीक मागत मागत मी आले होते मी जगेल तुम्ही जगेल तेव्हा मला जर कोणी सांगितलं असतं की माई ती एवढी मोठी होणार आहे ताई ती एवढी मोठी होणार आहे कसं विश्वास ठेवायचा 2 मस्तक 3 मस्तक हे करून आता गडबड नाही करायची रे त्यांच्याजवळ कोणीतरी बसवाय शांती म्हणून एक लक्षात ठेवा काही नव्हतं 2 मस्तक 3 मस्तक कुठे कुठे राहत होते कुठे भाषण देत होते काय मिळेल ते खात होते योगायोगाने मला कुठे अमेरिकेला जायची संधी आली खरं वाटत नव्हतं तरी ते औरंगाबादचे अध्यक्ष ठाले पाटील त्यांनी मला नेलं एकदा त्यांनी भाषण ऐकलं भाषणाचे फायदे आहेत ते फार भारावून गेले काय बाई बोलते अडाणीबाई नववारीतली बाई चला अमेरिकेत नेऊन सत्कार करू सगळ्यांनी विरोध केला सगळ्या साहित्यिकांनी विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही मलाही वाटलं बघूया अमेरिका कशी असते कधी विमानात बसले नाही 22 तास विमान प्रवास सारखं वाटत होतं इमान बतकन पडलं तर काय घ्या टेन्शन आलं इमान नाही पडलं तिथे गेल्यावर लक्षात आलं आई अशी अमेरिका होय घाबरली ना मी आता इथे काय बोलणार तिथे गेल्यावर जेव्हा मला मराठी लेकरांनी पाहिलं अमेरिकेच्या महाराष्ट्रातून गेलेल्या जोरात ओरडले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नववारी बेस्ट जय महाराष्ट्र अमेरिकेत अरे अमेरिकेत पहिली हिंमत आली मला आणि स्टेजवर चढताना परत लक्षात आलं की आई आता काय बोलणार काय बोलणार आतून आवाज आला बाया हो आतला आवाज ऐकायला शिका आतून आवाज आला चुकते सिंधुताई सपकाळ तू ज्या देशातून आली घाबरलीस तुझ्या देशाला भारत माता म्हणतात ग माता म्हणायचं मान तुझ्या देशाचं आहे भारत माता की जय म्हणतात तिथून तू आली आहेस तुझ्या देशाला माता म्हणतात अमेरिकेला मावशी कोण म्हणत नाही जा कुठलं भाषण ना आली कोण लक्षात घ्या परिस्थितीला सामोरं जा होणारे न चुकी कल्पंती जरी ये ब्रह्मात अडवा आता तर मी 14 देशात भाषण ठोकून आले आम्ही कोई कम नाही आम्ही बी कॉलर टाईट आहे बाबा दिवस उगवतो एक रात्रीचा इंतजार करा दिवस उगवतो एका रात्रीचा इंतजार करा आणि अजून एक करा घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला सुरेश भट म्हणतात घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने ओळखीची माणसं खांद्या काढून जातात वाट बघू नका तुमचे खांदे मजबूत करायला शिका आणि हे जर करायचं असेल तर बायकोची गरज आहे एकटा माणूस काही करू शकत नाही आई मेली ना तर बाप जास्त दिवस जगत नाही उधार नाही आई मेली तर बाप जास्त दिवस जगत नाही पण बाप मेला तर आई मरत नाही
कारण लेकरांसाठी जगते ते लेकरांसाठी जगते. बाप मेला आई नाही मर ती पदराची झोळी करते वनवन करते उठून दोन कंस तोडून आणते कुटते भरडायला काही नसेल तर तांब्याने रगडते तरी ती कण्या करून लेकराला खाऊ घालते. त्याचं नाव माय असते बाळ त्याचं नाव माय असते. आणि आज माऊली फाउंडेशनचं उद्घाटन आहे. क्या वाद आहे बहुत अच्छे. माझ्या शुभेच्छा दीर्घवर शुभेच्छा देते. आणि अजून एक लक्षात ठेवू द्या आई नाही तर काय नाही देश नाही तर कुछ नाही म्हणून लेकराची आई साबूत ठेवा. सगळ्या आलेल्या सगळ्यांना मी सांगते पोरांना सांगते मोठ्या छोट्या पोरांच्या बापांना तुम्हाला पण सांगते पोराची आई सांभाळा बेटा काही करू नका. आज घरी गेल्यावर फक्त बायकोला म्हणा थकलीस का ग 12 रुपयाचं बळी तर दिला प्रयोग करा ना आजच म्हणते एकच करा. तिला म्हणा खरोखर थकलीस बाया मग तुम्ही आता घरी गेल्यावर पायरीवरच जर नवऱ्याने विचारलं थकलीस का ग तुम्हाला चक्करच येईल सवय नाही ना सवय नाही ना म्हणून एकच करा बाबा नो सन्मानिनीय पोरांनो फक्त आजच घरी जाऊन बायकोला म्हणा थकलीस का ग ती म्हणे खरं सांगू का मी नाही थकले हो तुमचंच थोबडं उतरलो की हो. एक बाई अशी असते बेटा ती स्वतःच दुःख लपून ठेवते दुसऱ्याचं दुःख तिला चटकन कळतं. त्याचं नाव बाई असते बेटा. बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही म्हणून एवढंच म्हणा थकलीस का. परवाला मी सांगितलं माणूस की मी म्हणा बरं का थकलीस का ती गेली नाही एक बाबा उठून घरी प्रयोग करायला तरी मी सांगितलं होतं माणूस की नाही म्हणायचं ते गेलो घरी बायकोला म्हटलं इकडे पेलवान होतं बायको घाबरतच आली म्हटलं तुझ्या आयला तुझ्या थकलीस का असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकाल का खात्रीने सांगते तुम्ही फक्त म्हणा खरोखर थकलीस ती तुम्हाला सांगत थोबडं तर तुमचं उतरलं हो थकले सोशिकता म्हणून देवाने घडवताना बाईला घडवताना नक्की देवाने ओव्हरटाईम केला असेल रे किती सोचताय रे बाळ तुम्ही म्हणून अजून एक लक्षात ठेव बेटा जगा आणि जगू द्या बेटा पोरींनो तुम्हाला पण सांगते बाळ उसरुंखल होऊ नका सैराटचं अनुकरण करू नका. तुमच्याकडे आलं का सैराट नेहमी देणं नाही पोरूनच जातात करतो. एक लक्षात ठेव बेटा ज्या बापाने तुम्हाला ॲडमिशन दिलं पाठी दिलं दप्तर दिलं सगळं काही दिलं पायातलं चप्पल दिल्या जमलं तर मोबाईल पण दिला त्याच्या कपड्याकडे पाहिलं रे बापाचे कपडे फाटलेले असतात चप्पल तुटलेली असते तरी पोराचं पहिले करतो केळी कापतो कुठे कुठे जातो घडे बांधतो काय काय करतो सगळे लाल डाग लागलेले असतात अंगाला त्याचा त्याला अभिमान वाटते मी शेतकरी आहे मी शेतात काम करतोय मजूर आहे. तुम्ही कधी विचार केला बेटा ज्या बापाने तुम्हाला सर्व काही दिले त्या बापाने स्वतःकडे नाही पाहिलं रे शर्ट उतरलं चप्पल फाटली बेटा अंतरही तुमचं करतो पूर्ण कधी बापाच्या आयुष्याकडे बघा बेटा. आणि एवढं सगळं वनवण करून माझी मुलगी जेवली पाहिजे माझ्या पोराला जेवायला मिळायला पाहिजे मजुरी मिळायला पाहिजे म्हणून वनवण करणारा बाप तुम्ही विसरून जाता घेणं नाही देणं नाही मायच्याकडे ताटाकडे पाहिलं रे जेवताना ते अर्धी भाकरी कमी खाते उरलेलं तुकडं दवडीत झाकून ठेवते पोरीसाठी तरी आईच्याकडे पाहिलं बेटा घटाघट्ट पाणी पित्याने झोपून जाते लेकरू जेवायला येईल त्या आईचा कधी विचार केला रे जी स्वतःला दोनदाच कमी खाते अख्खा संसार ती जगवते त्या मायकडे पाहिलं रे बेटा. म्हणून एक लक्षात ठेव बेटा आठवण ठेवा मातीची नीतीची आणि संस्कृतीचे तर देश राहील नाहीतर काही खरं नाही बेटा म्हणून. आणि आताचे पोर ते इतके बदलले ना काही ना घेणं नाही देणं नाही प्रेमच करायला लागले अरे हम करसो कायदा तेरी बी चूक मेरी बी चूक प्रेमच करतात ग त्याचे. परवाला एक पोरगी एवढं समज उभवते एका गावला मी कार्यक्रमाला गेले आणि एक पोरगी मला नमस्कार करून गेली ते पोरग मला सांगत होते 1.5 फूट एवढं सर म्हटलं माई सलीम की अनार गली डिस्को करणे चली वाट आहे घरच्या नसलो. आणि एक लक्षात ठेवा बेटा परवाला एक पोरग मला विचारत होतं माई अरेंज मॅरेज म्हणजे काय म्हणलं रे अरेंज मॅरेज नाही रे माहिती आम्हाला कुठे कळत असे जडजड शब्द म्हटलं तूच सांग की रे तो म्हटला अरेंज मॅरेज म्हणजे सापावर पाय पडणे ना साप चावणे. म्हटलं मग लव्ह मॅरेज म्हणजे काय रे तो म्हटला लव्ह मॅरेज म्हणजे लेडीज सर्पाला सांगणे ए फुसफुस चावणं मला चावणं मला चावणं म्हटलं म्हणजे लव्ह मॅरेज
काय पुरांनी काढलं रे, काय हुशार आहे तुम्ही, कारण खरंच हुशार आहे या बाबतीत, हुशार आहे. जर माईने सांगितले एक रुपयाचं दूध घेऊन तू जात नाही, कारण मी नाही जात म्हणून ओरडतोय. कधी बायावर तुम्ही पोराला काम सांगितलं, पोराने ऐकलं असेल, झालं का पोरग इतकं चांगलं असतं का, काय जोरात बोलते मी नाही जात जा. तरी आई त्याला जवळ घेते आणि सांगतो, बेटा बाप घरी नाही, पाहुणे आले, जोरात बोलू नको, इज्जत का सवाल आहे रे. अख्खी इज्जत आईवरच, तिचीच जबाबदारी. तुला मी दूध आणल्यावर शेंगदाणे देईल, गुळ देईल, चॉकलेट देईल, बिबडे पण देईल, अजून काय काय देईल, फक्त दूध आणल्यावर देईल. एवढं प्रलोभन दिल्यावर पूर्ण डाव्यात एक ग्लास घेते, उजव्यात रुपये घेते, पाहुण्याच्या जवळून जाताना डोळे काढून बघते, आणि पाहुण्याच्या जवळ दुधाला जाताना ते कार्ट रुपयाने ग्लास ठोकत जात आहे, आणि पाहुण्यांकडे बघत बघत ग्लास ठोकते. आवाज करणे का नाही, चाय पिणे का, जाणे का, हे पोरग करते. आज तर बरे काय पोरीला सांगा बरं एक रुपयाचं दूध घेऊन ये, पोरगी आयडावडं नाही करे. वस्तुस्थिती आहे ती, एक नजर आईकडे बघते आणि तिला न सांगता कळते आईकडे दुसरा रुपये नाही, हे न सांगता जिला कळते तिचं नाव मुलगी असते माझ्याबळ, तिचं नाव मुलगी असते बळ. म्हणून मुलीची काळजी घ्या, आणि मुलींना असे मांडी बिंडू कपडे घालू नका ना रे, किती विद्रूप दिसता रे तुम्ही. कधी बायांनो आरशासमोर उभे राहा, तुमच्या उघड्यात तुम्हाला चांगलं दिसते का बघा, विद्रूप मळमळत. अरे सात कप्प्यात झाकलेली आपली संस्कृती आपण उघडी नागडी का करतो रे, पोट उघडं, पाट उघडं, हात उघडे, बलात्कार होणार नाही तर काय होईल, ते समोरचं पोरग मेलेल्या मायचं दूध पिलं का. तुमच्याकडे बघताना त्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे, तर तुम्ही जगलं बळ, तर तुम्ही जगलं. कुठेही लोन आलं काय नाही का आमच्या देशात, घेणं नाही देणं नाही, नवरा मोठीची मोठी साडी आणि बायको फाडूनच मोकळे होते. अंगभर कपडे घाला बेटा, खूप इज्जतदार वाटत तुम्ही, इज्जत वाढते घटत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा माझ्या बाळ, संसार तुमच्या खांद्यावर आहे रे, संसार तुमच्या खांद्यावर आहे. उदाहरणार्थ भेटून गेले पत्रकार आहेत ना, पत्रकार रे, पत्रकार, पत्रकाराच्या बायकोला पत्रकारिता माहिती नसते, ते तिचं क्षेत्र नाही, ती सगळ्यांना सांगते, कुठं पण बोंगलत फिरते बघा, कागद आणि पेन घेऊनच जाते, घेणं नाही देणं नाही, कुठं पण फिरते, तिला नाही माहिती पत्रकारिता काय. पण जर तुम्हाला यायला घरी उशीर झाला तर ती डोळ्यात तेल घालून आसू भरून बघत असते रे रस्त्याकडे, अजून आलं नाही काय माहिती, कुठे गेलं काय माहिती, लेकराला थोपटते येणार बरं का, आता येतील बरं का, अख्खी जिंदगी गोळ्या झालेल्या असते बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, पत्रकाराचं योगदान फार मोठं आहे. जर कुठे देशामध्ये बॉम्बस्फोट झाला ना बेटा, मंत्रीसुद्धा विदाऊट संरक्षण जात नाही, मंत्रीसुद्धा विदाऊट संरक्षण जात नाही. विदाऊट संरक्षण जर कोणी आगीत घुसत असेल तर तो पत्रकार आणि फोटोग्राफर असतो माझ्या बाळ. केवढं मोठं योगदान आहे, प्रत्येकाचं योगदान आहे बाळ, फक्त ते ओळखायला शिकारे सारखं सोशिक नाही रे. म्हणून पोरींनी लक्षात ठेव बेटा, पोरीसारखं योगदान नाही. ती मायबापकडे जन्म घेते, लहानाचे मोठे होते, नांदायला सासरी जाते रे, जाताना चार वेळा मागे वळून बघते, मी निघाले बरं का, मी निघाले बरं का, काय नाही तरी सोबत, दोन असतात तिसऱ्या नसतात, तिच्या अंगावरचे दागिने सुद्धा तिचे नसतात, वेळ पडली तर गहाण टाकल्या जाते, स्वतःची सावली घेऊन सासरी जाते रे. पोरीसारखं योगदान नाही माझ्या बाळ, म्हणून लक्षात घ्या, पोरीला जपा आणि पोरींना शोषित बना, खूप मस्त शिका, पण कशासाठी शिकतो हे लक्षात घ्या. आम्ही तर मी तर हाफ टाईम चौथी पास आहे रे, मी हाफ टाईम चौथी पास आहे, जास्त शिकली नाही, घेणं नाही देणं नाही. सकाळी मी म्हशी वळल्या, दुपारी म्हशी पाण्यात बसल्यावर शाळेत गेले, शाळेत उशिरा आला म्हणून मास्तरने मागलं, म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्याने मागलं, डबल मार्कात मराठी चौथी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. शोषण करायचं आमचं, त्याला शेत मिळायचं, त्याला लाकूड फाटा मिळायचा, त्याला फॉरेस्टने घर बांधून दिलेलं, आम्हाला झोपडी बांधायला बाज भरली पण नाही, हा अन्यायच होता ना. मी पहिल्यापासून भांडूफोर आहे बरं का, मला अन्याय नाही सांगू, हम करे सो काय नाही चालेना. मग मी लढा दिला, तो ठकेकर साहेब देवो होते, रंगनाथन कलेवरचं लग्न वर्धेत झालंय त्यावेळेस, आता रिटायर पण झाले असते. मी लढा दिला, मी यशस्वी झालो, कारण मी पटवून दिलं की आमचा नवरा दिवसभर गाई राखतो, आम्ही दिवसभर शेण काढतो, ट्रकाने शेण काढतो, तुम्ही जर मुरून टाकायचं असेल रोडवर तर मजुरी देता, आम्हाला मजुरी द्या ना शेण काढायची,
नवऱ्याचं पीठ ना बायकोचं तेल मीठ. त्याने न्याय दिला मला, पडला लिहिलो मी. पण एक बैर निर्माण झाला, त्याने माझ्या पतीला सांगितलं. कारण त्याचं जे तो जो सेफ वाहत होता ते माझ्या वडिलांचं होतं. त्या गाय जगवते, मायपेक्षा गाय श्रेष्ठ आहे. मला मी बेरोश होते, माझ्या अंगावर एक गाय उभी होती. त्या गायीमधली सगळ्या गायी त्यांनी मोकळ्या केल्या होत्या, माझ्या अंगावरून पळावरून मला मारावं म्हणून. पण मला जेव्हा जाग आला ना, 9 महिन्याची गरज होते, मला जाग आला का, तर एक गाय माझ्या अंगावर उभी होती. ती सगळ्या गायींना हाकलत होती, मला हांबरून हांबरून उठवत होते. एकही गाय माझ्या जोडी देत नव्हती. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा गाय अंगावर उभी, सगळ्या गायी इकडे तिकडे हाकलत होती, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही. त्या गायीला मानवता कोणी शिकवले. मी कशा तरी तिच्या पोटाखालून निघाले, बेहोशी बाळ झालं होतं. तिचा गळ्या धरून रडले, तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल, बदलणार नाही. 16 दगड मारले, कारण मी दगड मोजत होते. 1, 2, 3, 4, 5 16 दगडाला नाळ तुटलं, नाळ काढून टाकलं, बाळ जवळ घेतलं. ओढ्याने थंड, प्रचंड थंडी असताना ओढ्यातल्या थंड पाण्याने आंघोळ केली, फडकून गुंडाळलं, बाळाला धुतलं, येऊन बसले पतीच्या दारात. 10 दिवस मी उपाशी होते. मला वाटत होतं आशायाम परम दुःखम भगवद्गीतेत म्हटलं नाही, हे खायला देतील काहीतरी मला उद्या, आज नाही दिलं उद्याला देते आशा. शेवटी 10व्या दिवशी मी उठले, बाळ पोटाशी बांधले, चालायला लागले. सासरचे लोक दगड मारत होते मागून, मी येऊ नये म्हणून. 20 वर्षाची मुलगी 10 दिवसाचं बाळ पुढे चालते, मागून लोक दगड मारतात, बाळाला दगड लागू नये म्हणून मी मागवून पाहत नव्हते. चालत 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 माहेरी आले. बाप माझा देवाघरी गेला होता. आईने मला पाहिल्याबरोबर रडायला सुरुवात केली, माझ्यासाठी नाही तू माझ्याकडे येऊ नको, नवऱ्याने सोडलंय. पण तुला मरू नये म्हणून खाली उतरवणारा कोण, तो तर सापडलाच नाही. आता तू मेलीस, खतम, फिनिश, फुल स्टॉप आयुष्याला. आता तू स्वतःसाठी जगायचा नाही, कारण तू मेलीस ना, मरणारच होती ना. आता स्वतःसाठी जगायला, आणि स्वतः तुला जर दुसऱ्यांच्या लेकरात ट्राय व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही का, पण तुझ्यात लिहायचो आहे. तू स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील, दुसऱ्याच्या लेकराला पाणी पाजून घाण्या म्हणून झोपवशील. आई अशी असते, चुकू शकते. एक तर स्वतःच्या बाळाची आई होऊ नये, तर दुसऱ्याच्या लेकराची आई पण. सरमिसळ करू नको काय ते ठरव. 3 वर्ष लढा सुरू होतं माझ्या काळजाचा. शेवटी ठरवलं मी माझ्या मुलीची आई होणार नाही, जा. आणि माझी मुलगी मी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ढालबाई गणपती ट्रस्टला दिली. संकल्प सोडला प्रतापराव गोडसेंच्या हातावर, संकल्प कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा का, पण मला दुसऱ्यांच्या लेकराचं आई व्हायचं आहे ना, माझ्यात लिहायचं ते म्हणून. तुम्ही माझ्या लेकराचं मायबाप हो ना, मी ज्यांना कोणी नाही त्यांची आई लिहिलं. त्यांनी घेतली माझी मुलगी. 12वीपर्यंत सेवा सदन पुणे, BA पर्यंत गरवारे कॉलेज पुणे, MA W पतंगराव कदमांनी करून दिलं. माझी मुलगी आता एका मुलीची आई झाली, आणि मी हजारो लेकरांच्या मैदाने बाळा. माताचे प्रणव मुखर्जी महाराजांनी पाहिलंय, हे माझं पिल्लू माझ्या संस्थेत घेऊन गेलं पुण्यात. माया हो, माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. ज्यांनी दगड मारून हाकलले त्यांनी फुले टाकले. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. अरे त्या जिंदगी बदल गया. त्यांनी मला हाकललं तेव्हा मी रडत होते, आज ते रडत होते. ते रडत होते मला लई बरं वाटत होत. क्षणभर बरं वाटलं, पटकन विचार आला, चुकते सिद्ध होत आहे. ते रडताय म्हणून तुला बरं वाटतं, खरं सांग. त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं, तू हजारोंची माय झाली असती, 750 पुरस्काराची मानकरी शक्य होतं, फॉरेन रिटर्न 9 वरी शक्य होतं. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना, माफ कर. मी पतीजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, कुरवळला, थोडस दाबून पण घेतला, म्हटलं बैती गंगा घ्या दोन. सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाई आप तक.